तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा येथे थोडा मोठा येथे होणार आहे, तर चिंता करू नका। हा आपली चिंता दूर करणारा मित्रांनो व्हिडिओ आहे, तेव्हा व्हिडिओ येथे पूर्ण पहा। आपल्याला येथे पुढे पूर्ण येथे माहिती होणारच आहे, तर येथे व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा। तर चला येथे व्हिडिओकडे। कृषी वार्ता चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा मित्रांनो येथे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो आपल्या घरातील ज्या आपल्या छोट्या बहिणी असतील किंवा मुली असतील, तर यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण इथे आज खास बनवलेला आहे। तर व्हिडिओ मित्रांनो इथे पूर्ण पाहायचा आहे, कारण आपल्या 100% उपयोगी हा व्हिडिओ मित्रांनो इथे येणार आहे। आपली परिस्थिती मित्रांनो, काही शेतकरी मित्रांची परिस्थिती एकदम नाजूक असते, तर त्यांना भविष्यातील ज्या आपल्या मुली आहेत त्यांची इथे चिंता लागून राहते। तर त्यासाठीच आपण आज यांच्या चिंतेचं जे निराकरण आहे ते इथे करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी मित्रांनो घेऊन आलेलो आहोत। तर ही योजना मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना अशा स्वरूपातील ही केंद्र शासनाची योजना मित्रांनो आहे, आणि खूप येथे महत्त्वपूर्ण आपल्या शेतकरी मित्रांसाठी ही योजना आहे। तर व्हिडिओ येथे मित्रांनो पूर्ण पहा। तत्पूर्वी आपल्या कृषी वार्ता चॅनलला आपण जे खाली असे लाल सबस्क्राईबचे बटन आहे त्याला एंटर करून अशा प्रकारचे बेल आयकन पण इथे क्लिक करा, आणि व्हिडिओला मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती समजली पाहिजे, आणि व्हिडिओला इथे लाईक करा। तर चला आता इथे आपण या योजनेकडे सविस्तर इथे माहिती घेणार आहोत। व्हिडिओ मित्रांनो इथे पूर्ण पहा, स्किप काही करू नका, कारण महत्त्वपूर्ण विषय आहे। आपल्या घरातील मुलींचा आपल्या बहिणींचा इथे हा विषय आहे, हे नियम आपल्याला पण समजले पाहिजे। तर चला इथे व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। हिची जी सुरुवात आहे ती 4 डिसेंबर 2014 साली मोदी सरकारने मित्रांनो इथे केलेली आहे। तर फक्त ही योजना ती फक्त मुलींसाठीच इथे ही योजना आहे, इथे मुलं याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही। सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीच मित्रांनो आहे। खालील नियम इथे आपण आता पाहणार आहोत। तर मित्रांनो यामध्ये जो व्याजाचा दर आहे तो इथे मित्रांनो वेळोवेळी बदलत असतो। तर समजा आपण सध्या 8% व्याजदर जर चालू असेल, तर पुढच्या महिन्यात तो जर 8.5% जरी झाला तरी त्या व्याजदराने मित्रांनो आपल्याला पैसे मिळतील, म्हणजे वेळोवेळी व्याजदर बदललेला जो असतो त्याच्यानुसार आपल्याला इथे पैसे भेटतात। तर अशा स्वरूपातील हा इथे एक नियम आहे, आणि मित्रांनो सर्वाधिक व्याज देणारा हा सुकन्या समृद्धी योजनेचा येथे हा नियम आहे, की याच्या स्वरूपामध्ये दुसरं कोणतंही खातं मित्रांनो यामध्ये इतकं व्याज आपल्याला भेटत नाही। चक्रवाढ पद्धतीने मित्रांनो यामध्ये व्याज वाढत जातं, मुलीला व्याज आणि व्याजाला पण व्याज मित्रांनो यामध्ये आपल्याला भेटतं, आणि ते पण मित्रांनो 8 ते 8.5% दरम्यान। इथे जेवढी जी स्कीम आहे ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदर फक्त ह्या योजनेला मित्रांनो आहे। तर खाते उघडतेवेळी मित्रांनो आपण एका वर्षामध्ये, याचा एक नियम आहे की एका वर्षामध्ये मित्रांनो आपल्या खात्यात 1000 रुपये आपण भरले पाहिजे। एका वर्षाचा मित्रांनो नियम आहे, एका महिन्याचा नियम नाही। एका वर्षामध्ये 1000 रुपये आपल्याला काही भरणे अशक्य नाही। 1000 रुपये आपण एका वर्षामध्ये मित्रांनो कमीत कमी भरू शकतो, आणि जास्तीत जास्त मित्रांनो याचा नियम असा आहे की एका वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत, म्हणजे 1,50,000 आपण याच्यामध्ये रक्कम जमा करू शकतो। हा याचा उच्चतम मित्रांनो आकडा आहे 1.5 लाखाचा, कमीत कमी 1000 रुपये एका वर्षाचा इथे हा आकडा आहे, हे आपण इथे लक्षात घ्या। हे महिन्याचं नाही तर वर्षाचं मित्रांनो आकडे आहेत। एका महिन्यामध्ये मित्रांनो आपण आपल्या सोयीनुसार कितीही वेळेस कितीही पैसे भरू शकतो, आणि मित्रांनो वर्षामध्ये आपला हा आकडा आपण 1.5 लाखापर्यंत इथे जास्तीत जास्त पूर्ण करू शकतो। 1.5 लाखाचं मित्रांनो याला बंधन आहे, हे इथे लक्षात घ्या। एका महिन्यात आपण 1000 असं करून वेगवेगळ्या पद्धतीने ते रक्कम भरू शकतो, जसं आपल्याला जमेल। काही वेळेस 500 रुपये, काही वेळेस 1000, 2000, जास्तीत जास्त 1,00,000 मित्रांनो एका महिन्यामध्ये पण आपण भरू शकतो। आपण शेतकरी असल्यामुळे आपलं एखादं पीक गेलं तर आपल्याला जर इथे इच्छा असेल की ही रक्कम आपल्या मुलीच्या नावावर आपण लगेच टाकून देऊ शकतो। तर 1.5 लाखापर्यंत आपण वार्षिक जो हप्ता आहे तो एका महिन्यात पण इथे मित्रांनो पुरा करू शकतो। जे आपले मित्रांनो वडीलधारी मंडळी आहेत, मुलीचे जे पालक असतील, तर ते आपल्या मुलीचे एकच खाते या स्कीममध्ये उघडू शकतात। म्हणजे कुठं जरी आपण याची चौकशी केली, आपण असे येथे समजू शकतो की
आपण ह्या बँकेत एक सुकन्याचं खातं आणि दुसरं पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकतो, परंतु मित्रांनो येथे फक्त आपल्याला एका मुलीचं एकच खातं तयार करता येतं. आपल्या घरातील मित्रांनो त्याच मुलीची एखादी छोटी जर बहीण असेल किंवा मोठी बहीण असेल तर तिचं पण मित्रांनो यामध्ये दोन मुलीचं आपण खाते वेगवेगळ्या स्वरूपात इथे उघडू शकतो. आणि जर अशी परिस्थिती मित्रांनो असेल म्हणजे कदाचित असू पण शकते एक मोठी मुलगी आणि दुसरी ज्या दोन मुली आहेत त्या जुळ्या जर असतील, एकाच वेळी जर जन्म झालेला दोन मुलीचा नंतरच्या ज्या असतील त्यांचा असेल तर यामध्ये व्यवस्थित असं प्रमाणपत्र देऊन आपण त्यांचे पण दोन्हीचे खाते इथे उघडू शकतो. म्हणजे आपल्याला लाभ इथे तीन मुलीचा पण इथे मित्रांनो यामध्ये घेता येईल. तर हा असा पण इथे एक नियम मित्रांनो आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे मित्रांनो खाते आपण 0 ते 10 वर्षापर्यंत कधीही या कालावधीमध्ये खोलू शकतो. परंतु मित्रांनो खाते खोलते वेळेस जेवढं लवकर आपण इथे खातं खोलू ते आपलं इथे हिताचं असतं, फायद्याचं असतं. तर आपण जन्म झाल्या मित्रांनो इथे खातं उघडून घ्या, आपल्या फायद्याचं इथे होईल. आणि आपण असा विचार कराल की हा खूप लाँग टाईम आहे, म्हणजे आपल्याला इथे पुढे आपण सांगणारच आहोत की याचा कालावधी किती आहे तो, तर आपल्याला वाटत असेल की हा खूप मोठा टाईम आहे. परंतु मित्रांनो दिवस एकदम जबरदस्त रीतीने भराभर इथे निघून जातात हे आपल्याला कळत पण नाही, तर दिवस पण आपले असेच लवकर निघून जातील. यामध्ये मित्रांनो एका वर्षात 1000 रुपये आपल्याला इथे भरावाच लागतात. आणि जर खाते मित्रांनो आपले इथे काही कारणास्तव बंद पडले, म्हणजे 1000 रुपये आपल्या इथे आपल्याला जमा नाही करता आले, तर इथे मित्रांनो वार्षिक 50 रुपये दंड मित्रांनो आपल्या या खात्यावर, म्हणजे एकदम कमी स्वरूपात हा दंड आहे. वार्षिक 50 रुपये दंड भरून आपण हे खाते परत इथे चालू करू शकतो. म्हणजे दंडाचे पैसे अधिक जे आपले मित्रांनो जेवढे वर्ष आपले खाते इथे बंद आहे त्याचे 1000 रुपये असा आपण इथे जो रकमेचा आकडा आहे तो इथे आपण परत भरून आपले खाते परत इथे चालू करून घेऊ शकतो. मुलीचे वय मित्रांनो 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण यामध्ये 50% रक्कम इथे काढून घेऊ शकतो. म्हणजे 50% रक्कम आपल्याला इथे पूर्ण इथे मागे मिळेल. मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी आपल्याला इथे पूर्ण रक्कम इथे मित्रांनो आपल्या हातात इथे पडते आणि आपलं खातं इथे मित्रांनो बंद होऊन जातं. पुढचा मुद्दा घेण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला असा हा नियम असल्यामुळे आपल्याला इथे सांगावं असं हे लागणारच आहे, तर असं होऊ नये असं आपण इथे म्हणजे नियम असल्यामुळे आपण सांगणार आहोत. तर आपल्या मुलीचा अपघात वगैरे काही झाला तर मित्रांनो या कालावधीमध्ये आपलं हे खातं इथेच बंद पडतं आणि जी आपण रक्कम भरली आहे ती रक्कम अधिक व्याज आपल्याला त्याच ठिकाणी तेव्हाच तिथे मिळेल आणि इथेच आपलं हे खातं बंद होईल. तर हा पण इथे मित्रांनो हा एक नियम आहे. आपले मित्रांनो इथे एक जे आपल्या घरातील मुलीचे आई वडील असतील हे मित्रांनो 10 वर्षापर्यंत स्वतः येथे हे खातं चालवतील. आणि त्यानंतर मित्रांनो मुलगी म्हणजे 10 वर्षे वडिलांनी खातं चालवल्यानंतर मुलगी सदन होईल. मुलीचे वय येथे मित्रांनो 15 ते 16 वर्षापर्यंत झाल्यानंतर स्वतः मुलगी आपले खाते येथे चालवू शकते. तर हा पण येथे एक मित्रांनो एक फायदा आहे, फायदा येथे सांगता येईल. हा नियम नाही तर हा फायदा आहे. आपली जी मुलगी आहे ती 15 ते 16 वर्षानंतर मित्रांनो तिला पूर्ण इथे समजतं, तर ती आपले खातेत स्वतः पैसे इथे भरू शकते. तर येथे एक अजून एक नियम मित्रांनो असा आहे, मुलीचे लग्न जर 20व्या वर्षी इथे जर झाले तर खाते त्याच ठिकाणी तेथेच बंद केले जाईल आणि 21व्या वर्षी जी आपली रक्कम आहे ते आपल्याला इथे नंतर पूर्ण व्याजाचंही चक्रवाढ व्याज प्लस आपली मुद्दल व्याजाला भेटणारे जे व्याज आहे त्याच्यासहित आपल्याला 21व्या वर्षी येथे भेटेल. हे खाते मित्रांनो एकदम टॅक्स विरहित आहे, याला कुठलाही प्रकारचा टॅक्स असा लागत नाही. आपण या योजनेचा लाभ मित्रांनो सरकारी बँक ज्या असतात त्यामध्ये आणि पोस्टामध्ये पण आपण मित्रांनो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर येथे कागदपत्र काय काय लागतं तर ते येथे मित्रांनो पाहून घेऊ. मुलीचा जन्माचा पुरावा येथे मित्रांनो लागतो, म्हणजे जन्माचा दाखला हा येतोय मुलीचा लागतो. मुलीचा एक फोटो आणि आई किंवा वडील यांचे जे आधार कार्ड आहे ते पण इथे मित्रांनो लागते, तर दोघांपैकी एकाचा फोटो. तर एवढंच कागदपत्र मित्रांनो इथे लागतं. तर
खातं उघडण्याचं एकदम मित्रांनो सोपं आहे, जास्त पुरावे पण इथे लागत नाही। तर मित्रांनो आपण इथे ह्या योजनेचा इथे मित्रांनो लाभ अवश्य घ्या।